पॅरालिसिस, पार्किन्सन्स, फ्रॅक्चर, मतिमंदत्व, डिमेन्शिया, अल्झायमर्स यासारख्या कुठल्याही परावलंबित्व आलेल्या रुग्णांची प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सर्वांगीण सुश्रुषा. 16 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, निसर्गरम्य वातावरण, CCU, फिजिओथेरपी, हायड्रोथेरपीची सोय. संपर्क सावली केअर सेंटर, कोल्हापूर, 95 45 51 99 51. गेले 2 वर्ष OBC समाजाची हे महाविकास आघाडी सरकार फसवणूक करते. त्यांना एक लॉलीपॉप दाखवते की तुम्हाला पॉलिटिकल आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आम्ही देणार आहोत, पण असं म्हणत असताना काम काही करत नाही. 2 वर्षात 1 कणभर काम केलं नाही. ट्रिपल टेस्ट त्यांनी म्हटली, त्यातल्या ट्रिपल टेस्टमधला पहिला मुद्दा आहे की डेडिकेटेड वेगळा आयोग व्हावा, तो काल परवाकडे अपॉइंट झाला. दुसरा मुद्दा असा आहे की इम्पेरिकल डाटा गोळा करावा, कशाचा कशाला पत्ता नाही. परिणामी आज कोर्टाने वैतागून रागावून निर्णय दिला की येत्या आठवड्याभरामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया विदाउट OBC पॉलिटिकल आरक्षण सुरू करा. ही OBC समाजाची प्रचंड सरकारने केलेली फसवणूक आहे. सरकारने OBC समाजाच्या पाठीत खंजीर गुंफसलेला आहे. यांना पुरून लढाई करता जे पाठीत खंजीर गुंफसलेले प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आता सगळ्या निवडणुका फॉर 5 इयर्स, 5 वर्षासाठी विदाउट OBC पॉलिटिकल आरक्षण होणार. सुप्रीम कोर्टाने सरकारला ह्या विषयामध्ये जेवढं म्हणून ऐकवायचं तेवढं ऐकवलेलं आहे की प्रशासकाच्या जीवावर तुम्ही 3 वर्ष झाली नवी मुंबईमध्ये निवडणूक नाही, 2 वर्ष झाली कोल्हापूरला निवडणूक आहे. बस प्रशासक नेमायचा आणि त्याच्या माध्यमातून राज्याच्या मंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी ती महानगरपालिका चालवायची. आणि त्यामुळे सरकारचा ह्या निषेध तर करूच आपण, पण जे काही OBC समाज नुकसान झालं ते झालं आहे. भारतीय जनता पार्टी मात्र या सगळ्या जागांवर OBC कॅन्डिडेटच उभे करणार. भारतीय जनता पार्टीचं सगळ्या समाजात काम आहे. आणि त्यामुळे OBCचं पॉलिटिकल आरक्षण गेलं यांच्या नाकर्तेपणामुळे आम्ही मात्र OBC समाजाला नाही देणार. या बातमीचे सहप्रायोजक आहेत ओमकार होंडा सर्व्हिसेस, कोल्हापूर जिल्हा, 2 व्हीलर मेकॅनिक एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.